महाराष्ट्रातलं अत्यंत महत्वाचं गाव म्हणजे मोझरी हे गाव, ज्याला गुरुकुंज मोझरी असं नाव आहे. जिथली माती ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे. त्यांच्या वाणीने इथला परिसर दुमदुमला आहे. त्यांच्या लेखनाने, त्यांच्या ज्ञानाने, त्यांच्या सर्व तेजोमय प्रकाशाने संपूर्ण देशाला ज्या प्रेरणा मिळाल्या त्या या मातीतून मिळाल्या. त्या गावाचं नाव आहे गुरुकुंज मोझरी. हा आहे राष्ट्रसंतांचा गुरुकुंज आश्रम. संपूर्ण देशाला या ठिकाणाहून स्वातंत्र्याच्या काळामध्ये ऊर्जा मिळाली. ही आहे तुकडोजी महाराजांची महासमाधी. त्या महासमाधीवर नतमस्तक होता होता आणि या मातीमध्ये खेळता खेळता चेतन शिलोटकर मोठे झाले. हे आहे चेतन शिलोटकर यांचे घर, वडील, आई तसेच बहीण. हा छोटासा परिवार या मोझरी गावामध्ये नांदतो आहे. ही आहे त्यांची प्राथमिक शाळा. चेतन शिलोटकरांची खरी मुहूर्तमेळ शिक्षणाची याच ठिकाणाहून झाली. जे काही त्यांचे वसतिगृह त्यांनी त्यांच्या काळामध्ये उघडे केलेत, मानव सेवा छात्रालयाच्या नावाने गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी, त्याचप्रमाणे इथं विद्यामंदिर निर्माण केलं, एक दर्जेदार शिक्षण इथं निर्माण व्हावं यासाठी, आणि त्याच विद्यालयामध्ये घडलेले जे विद्यार्थी आहेत ते आमचे चेतन भाऊ शिलोटकर, जे आज क्लास वन ऑफिसर म्हणून काम करते आहेत. ही खऱ्या अर्थानं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तत्वज्ञानाची परिपूर्ण आचरण केल्याचा हा परिणाम आहे, हे त्याचं फल आहे. आणि म्हणून ते आज क्लास वन अधिकारी म्हणून रुजू झालेत आणि त्यांनी आपलं फार जबरदस्त कार्य सुरू केलेलं आहे. ते याही पलीकडे करतील. सर्व धर्म समभाव, पंतसंप्रदाय समभाव आणि मानवतावादाचं ते कार्य निश्चित करतील, कारण चेतन भाऊ शिलोटकर यांच्यावरती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तत्वज्ञानाचे संस्कार आहे. त्यांचे आईवडीलसुद्धा याच मार्गातले असून ध्यान, प्रार्थना या साधनेतून घडलेलं हे घराणं आहे. आणि म्हणून मी अखिल भारतीय श्री गुरुदेव शाह मंडळाच्या वतीनं त्यांच्याप्रती शुभेच्छा व्यक्त करतो. आज आपणासमोर जे चेतन शिलोटकर असिस्टंट कमांडंट म्हणून उभे आहे त्याची मुहूर्तमेळ होते ती या सगळ्या गोष्टीतून, ज्या गोष्टीमध्ये समाविष्ट आहे त्यांची आई राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांचे वडील आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही मोझरी गावाची भूमी. आमच्याच गुरुकुंजातील एक चेतन शिलोटकर हे फार मोठे एक ऑफिसर, पोलीस ऑफिसर झालेत. आम्हाला मोठा अभिमान, स्वाभिमान वाटतो. लहानपणापासूनच हुशार असणारे चेतन शिलोटकर उपदव्यापी सुद्धा होते. नेहमी काही ना काही खोड्या चालायच्याच. अभ्यासात म्हटलं तर चौथीत बोर्डात 11वा आले. मग महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिप पास होऊन स्कॉलरशिप मिळवली. शिलोटकर आमच्या इथे जे विद्यार्थी होते हे शाळेच्या बद्दलचं प्रेम त्यांच्या मनात असल्यामुळं त्यांनी ते जेव्हा कधी आता जे ज्या पदावरती आहेत, काम करत आहेत, त्याच्यामधून वेळ काढून ते आमच्या शाळेला नेहमी भेट देतात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतात. आणि त्यांच्या या प्रेरणेमुळं, त्यांच्याकडून जी प्रेरणा मिळते विद्यार्थ्यांना, त्यामुळे आणखी विद्यार्थ्यांमध्ये असा उत्साह निर्माण होतो की आपण सुद्धा त्यांच्याप्रमाणेच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्याव्यात आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन चांगले आपण देशाच्या करता कामी जर पडत असलो तर आपल्याला चांगलंच होईल असं एक मनामध्ये त्यांच्या एक इच्छा निर्माण होते. नमस्कार, मी चेतन शिलोटकर, असिस्टंट कमांडंट. सध्या मी लातेहार झारखंडला मी काम करतोय. अंजनशिंगी हे अमरावती जिल्ह्यामध्येच दामणगाव रेल्वेजवळ गाव आहे, तिथे माझं बालपण गेलं. पहिली दुसरी मी तिथे होतो. वडील बाजूच्याच गावी प्राथमिक शिक्षक असायचे आणि तेव्हापासून तो माझा शिक्षण प्रवास सुरू झाला. आणि घरातही शिक्षणाचंच वातावरण होतं. आई आमची माझ्याकडनं सगळ्या गोष्टी स्वतः करून घ्यायची. आता जेव्हा मला वाटतं एक अधिकारी मी झालोय, एक अधिकार पद मला मिळालंय, पण जेव्हा मी माझ्या गतकाळच्या आठवणींकडे बघतो, मागे वळून बघतो, तेव्हा असं वाटतं की आपण आयुष्यामध्ये अनेक उतार चढाव बघितले.
अंजनशिंगीवर मी अंजनशिंगी या गावी हा दुसरीपर्यंत शिकलो आणि त्यानंतर बाबांची बदली म्हणजे आमचं जे मूळ गाव आहे गुरुकुंज मोझरी त्या गावी मी आलो आणि तिसरी आणि चौथी हे बुनियादी प्राथमिक शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. चौथीला स्कॉलरशिपची परीक्षा ती स्कॉलरशिपची परीक्षा दिली आणि स्कॉलरशिपमध्ये पण मला त्यावेळी आपल्या महाराष्ट्र सरकारची मला स्कॉलरशिप मिळाली. पाचवीला मला आठवतं की माझ्या आयुष्याला कलाटणी मिळेल असा एक महत्वाचा म्हणजे ज्याला म्हणतो टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ तो म्हणजे की माझा स्वतः जवाहर नवोदय विद्यालय अमरावतीचे प्रवेश. आणि खरं तर तिथनं माझा ज्याला म्हणतो एक सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास आणि मला आयुष्यामध्ये चांगलं एक व्यवस्थित एक चांगला अधिकारी होण्याचा जे एक प्रवास होता तिथनं अजून तो प्रबळ आणि बळकट झाला. नवोदयला असताना आईवडिलांच्या छायाछत्रापासून दूर तिथे राहताना त्या मित्रांसोबत केलेल्या गमती जमती मला आजही आठवतात. आईवडिलांपासून दूर जेव्हा मी महिन्याच्या एका प्रत्येक रविवारी दर रविवारी आई बाबा आम्हाला भेटायला यायचे तेव्हा मला अजूनही आठवतं की तेव्हा ती किती आमचं एक बाळ म्हणजे ती ओढ असायची घरची आठवण यायची खूप रडायला यायचं. सुरुवातीला तर खूप त्रास झाला पण नंतर हळूहळू कळायला की अरे हेच आपलं स्वावलंबनाचं आपलं खरं तर हे एक पर्व आहे जिथनं आपण आपलं आयुष्य अजून चांगलं सुंदर बनवू शकतो. पण हा नवोदयचा जो काळ आहे तो मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला एक खूप महत्वाचा काळ होता. तोच माझ्या खरं तर जडणघडणीचा काळ होता. डॉक्टर चेतन सेलोटकर ये नवोदय विद्यालय के छात्र है जो अभी CRPF में असिस्टेंट कमांडेंट इस पद पर कार्यरत है. जब इस स्कूल के वो छात्र रहे उस वक्त ये बहुत क्यूरियस छात्र रह चुके हैं. अनुशासन में रहकर इस विद्यालय के बच्चों को उन्होंने एक अच्छा मैसेज दिया है कि हम इस विद्यालय में अध्ययन कर रहे और इस विद्यालय में अध्ययन करके हमें बहुत बड़ा आदमी बनना है. इस देश की सेवा करने के लिए बाहर जाना है. जो नवोदय विद्यालय का एक कोटेशन है कम टू लर्न एंड गो टू सर्व ये जो कोटेशन है उन्होंने अपने हृदय में एक कॉर्नर पे लिखकर ये प्रूव कर दिया. आज वो असिस्टेंट कमांडिंग ऑफिसर के रूप में देश की सेवा कर रहे. तो एक अच्छा अध्ययन किया और अध्ययन करने के बाद अभी सेवा भी अच्छी कर रहे. मुझे ऐसे छात्र के ऊपर नाज है. पाचवी मध्ये नवोदयची परीक्षा देऊन त्यांचा नवोदयला नंबर लागला. 1996 मध्ये त्यांची नवोदय या ठिकाणी ॲडमिशन झाली. ॲडमिशन झाल्यानंतर त्याची तब्येत बरोबर नव्हती आणि प्रिन्सिपॉल सरला भेटलो. मी त्याला 2-3 दिवस सुट्टी घेऊन येणार होतो परंतु चेतन म्हणायचा बाबा उद्या आम्हाला कपडे भेटणार आहे पुस्तक भेटणार आहे मी आता मोजरीला काही येत नाही. विकास अशा खूप तिथे उपक्रम व्हायचे म्हणजे स्काउट्स अँड गाईड होतं NCC होतं तिथे अनेक जसं इंटरमिजिएट एक्झाम रायटिंगमध्ये असेल म्युझिक मला तबला वाजवण्याची आवड तिथेच लागले म्हणजे तबला मी शिकलो बासरी मी तिथे शिकलो म्हणजे स्वतःला किती शिकता येईल हे त्यामध्ये होतं. जेव्हा मी पहिल्यांदा NCC खाकी वर्दी जेव्हा शरीरावर म्हणजे पाय चढवली तेव्हा मला आयुष्यात कधी वाटलं नाही मी पुढे मी कधी पोलीस अधिकारी होईल आणि मला ती खाकी वर्दी आता सगळ्या आयुष्यभर मला ती खाकी वर्दी घालून या देशाची सेवा करण्याची संधी मला मिळेल ते मला कधी वाटली नाही. स्काउट्स अँड गाईडमध्ये माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा मला असं वाटतं की ते माझं सगळ्यात मोठं मला जे मिळालेलं यश आहे ते म्हणजे 2002 साली मला मिळालेला राष्ट्रपती पुरस्कार. माझा चेतन खरोखरच माझ्या मला माझं औभाग्य की त्याने माझ्या पुढे जन्म घेतला. कारण तो आधी लहानपणापासूनच तो खूपच सगळ्या याच्यात ॲक्टिव्ह होता. त्याचे वडील फार साधे सिधे पण याला खूप पुस्तक घरी तर असताना सार पुस्तकाचीच खेळ कधी गाडी वगैरे घेऊन नाही मागितली. गाडीसुद्धा तो पुस्तकाचीच करायचा आणि खेळायचा. त्याला पुस्तकाचीच खेळणं लहानपणी खूपच आवडायचं. खूप हुशार असल्यामुळे वाटायचा हा कुणीतरी होणार. त्याला नेतृत्व करायला खूप आवडायचं लहानपणापासून. समोर असायचा सगळं आणि तो स्वतःच दैनंदिनी बनवायचा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्गापासूनच की एवढ्या वाजता मला अभ्यास करायचा एवढ्या वाजता मला खेळायचं वगैरे. शाळेतून आल्यानंतर बरोबर आपले कपडे काढून मला कधी त्याला असं तंग करावं लागलं नाही. विश्वविद्यालय के प्रतिभाशाली छात्र डॉक्टर चेतन सेलोटकर मैं उनके प्रतिभा की उनके कार्यों की मैं सराहना करता हूँ. 1996 के पास आउट के बाद उनको
पहला ज्ञान का उनको एक आविष्कार, एक पुरस्कार के रूप में उनको एक उपलब्धि मिली। यूपीएससी पास होने के बाद मेरे साथ उन्होंने संवाद किया और विद्यालय को हमेशा के लिए उन्होंने याद रखा, हमेशा स्मरण करते हैं। त्यांच्या जीवनातलं जे ध्येय होतं ते त्यानं जीवनात निश्चितच गाठलं। चेतनच्या जीवनामध्ये त्याने प्रवास आहे जो खडतर प्रवास आहे, जो शिकण्यातला प्रवास आहे, त्यानं तो सार्थक केला आणि आज तो फार मोठ्या एका पदवीवर पोचला। देशाला एक माझा भाऊ चेतन हा सुद्धा एक सैनिक मिळाला या देशाचं फार मोठं काम करण्याकरता, असं मला फार स्वाभिमान या ठिकाणी सांगावं वाटतं। या माझ्या डॉक्टरी पेशेमध्ये पण अनेक असे अनुभव आले की रुग्णांशी आपले सामाजिक बांधिलकी म्हणून आपण किती चांगलं काम करू शकतो, त्यांच्या दुःखांचं निवारण आपण कसं करू शकतो हे त्यातून मी शिकलो। 2010 मी फिजिओथेरपिस्ट झालो आणि एक फिजिओथेरपिस्ट म्हणून मी समाजात बाहेर पडलो। एक या आपल्या ज्याला कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड म्हणतो इथे सगळीच कॉम्पिटिशन आहे, मग तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, की तुम्ही एक शिक्षक असाल, तुम्ही काही असाल, तुम्ही आर्किटेक्ट असाल, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये उतरले तर या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला टिकून राहायचं तर तुम्हाला ती मेहनत करावी लागते। आणि या समाजामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोटापाण्याची सोय करण्यासाठी मी अमरावतीला नवजीवन हॉस्पिटल डॉक्टर लावटीकडे काही दिवस ॲज अ क्लिनिकल फिजिओथेरपिस्ट म्हणून तिथे मी जॉईन झालो। खरं तर मनात अजिबात समाधान नव्हतं, एक जीवनावश्यक अस्वस्थता त्यावेळी होती की आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, वेगळं करायचं आहे, आयुष्य आपल्याला मिळालं ते आपण अजून चांगलं करूया, आपण अजून चांगल्या पातळीवर काहीतरी करूया। आणि तेव्हा मला यूपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परीक्षा माझ्या डोळ्यासमोर दिसल्या। खरं तर थोडा उशीर झाला होता, मला एवढंच वाटतं की ज्याला यूपीएससी एमपीएससी केलं त्यांनी खरं तर 10वीपासूनच सुरुवात करायला हवी, पण मी खूप उशिरा निर्णय घेतला होता। पण शेवटी हेच म्हणताना की बेटर लेट दॅन नेव्हर, नाऊ ऑर नेव्हर, सर मी त्यावेळी तो निर्णय घेतला। त्यावेळी मला आठवतं की इतकी ऊर्जा होती, इतका जोश होता, इतका उत्साह होता की असं वाटायचं की आपण खूप मेहनत घेऊ आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळू। पण खरं सांगतो की यश हे सदासहजी आयुष्यात कधीच मिळत नाही, तुम्हाला अथक परिश्रम घ्यावे लागतात, खूप मेहनत घ्यावी लागते। इतकं मिळूनही तुम्हाला अपयश पदरी पडलं तर परत ते अपयश गिळत परत यशासाठी तुम्हाला उभं राहावं लागतं। आणि हेच मला कुठेतरी या यूपीएससी या परीक्षेमधनं कळलं। जे आपल्या म्हणजे विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतर यूपीएससी तयारी करतात तेव्हा त्यांना खरं तर हा खूप मोठा एक सिलेबस आहे, खूप वेगवेगळी स्पर्धा आहे, एक जिवघेणी स्पर्धा आहे। या स्पर्धेमध्ये तुमची शाश्वती नसते की तुम्हाला यश मिळणार नाही, फक्त तुम्ही यामध्ये तन मन धन सगळं झोकून तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करत असता, यशाची काहीच खात्री नसते। पण मला या एक अनुभव आला, एक म्हणजे की तुम्ही जर प्रामाणिकपणे प्रयत्न केला, जर तुम्ही इमानदारीने अभ्यास केला तर आज नाही उद्या तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळतच। फक्त एवढंच आहे की तुमच्या अभ्यासामध्ये ते सातत्य हो, तुमचा आत्मविश्वास खूप प्रबळ असावा आणि तुमच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची मेहनतीची ज्याला आपण जिद्द म्हणतो ती कधीच कमी होता कामा नये। अनेक अडथळे येतील, अनेक तुमच्या मित्र तुम्हाला मोठे मोठे त्यांना पोस्ट मिळतील, आयएएस होतील तुमच्यासोबतचे, तुमच्यासोबतचे आयपीएस होतील, अनेक तुमचे मित्र यूपीएससी स्पर्धा सोडून जातील, पण तुम्ही कधीही हार न मानता जर या परीक्षेमध्ये तुम्ही तग धरून अभ्यास करत राहिले तुम्हाला आज नाही उद्या यश मिळतं। तेच माझ्याबद्दल झालं, पहिलाच प्रयत्न होता, खूप यश मिळेल म्हणजे असं वाटलं की आपण खूप अभ्यास केलेला आहे, रात्रंदिवस आपण एक केलेले आहे, आपल्याला पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल, पण ते मिळालं नाही आणि अपयश पदरी पडलं। डोळ्यासमोर एक काळा अंधार झाला आणि असं वाटलं की आपलं आयुष्य, आपण आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाची आपण ज्याला अमूल्य वेळ म्हणतोय, आयुष्यातला सगळ्यात द मोस्ट प्रोडक्टिव्ह फेज ऑफ युअर लाईफ तो मी तिथे इन्व्हेस्ट केला होता। म्हणजे आईवडिलांचा इतका पैसा, त्यासोबत मी केलेली एवढी मेहनत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यातला अमूल्य वेळ, या तीनही गोष्टी जेव्हा मी यामध्ये टाकल्या आणि मला अपयश मिळालं तर डोळ्यासमोर अंधार दिसला। 2012 परत अभ्यास सुरू केला, परत प्रयत्न आणि परत त्या सगळ्या गोष्टी, परत परीक्षा दिली आणि परत अपयश पदरी पडलं आणि परत जोमाने उठून अभ्यासाला लागलो। काय होतं ना की आपल्या अपेक्षा खूप असतात, आपण अभ्यास करतो, एकदम मन लावून अभ्यास करतो, पण कधी कधी जी तब्येत ठीक नसते, कधी तुमचा अभ्यास
आणि मी तिसरीला होते. तेव्हा वाटायचं की अरे हा जसा नवोदयला गेलाय तसं मी पण जायला पाहिजे. नंतर त्याच्याकडे बघून मी अभ्यास करायला लागले आणि मग मी पण माझे नवोदयाला नंबर लागला. तेव्हा काही लागलं तरी त्याला सांगायचं, काही झालं तरी त्याला त्याच्याकडनंच घ्यायचं. खूप भांडणं व्हायचे तेव्हा, कारण काही आईबाबांना नाही सांगायचं, तोच जे काही होता ते माझ्यासाठी नवोदयमध्ये. मग रडणंही त्याच्याजवळ, हसणंही त्याच्याजवळ असं होतं. घरी आल्यावर तो ठरवून यायचा की आता राणीला मारायचं नाही, आपण भांडणं करायची नाही. पण घरी आले की इतके भांडणं व्हायचे की आई परेशान होऊन जायची आणि मला माझ्या काकांकडे नेऊन ठेवायची, त्याला घरी ठेवायची. असं व्हायचं की अरे मग तेव्हा आणखी प्रचंड खूप त्रास व्हायचा आईला. आम्ही इतका मार खाल्लेला आहे आईच्या हातून की म्हणजे हातात जे असेल त्यांनी आई त्याचं डोकं एकदा फोडलं होतं मी, आणि असे बरेच काही भांडणं झाले. म्हणजे हा अशा लहानपणीच्या आठवणी आहे की आत्ता त्याच्याकडे बघितलं तर असं वाटतं की अरे अधिकारी झालेला हा माझाच भाऊ आहे. त्यामुळे अभिमानही वाटतो आणि लहानपणीच्या आठवणी आठवल्या की डोळ्यात पाणी पण येतं. सांगवी मध्ये फिजिओथेरपी या ठिकाणी ऍडमिशन घेतली. त्या ठिकाणी त्यानं तो फिजिओथेरपीचा बीपीडीएसचा भौतिक उपचार तज्ञ हा कोर्स पूर्ण केला आणि 2010 त्यानं ते डिग्री प्राप्त केली. डिग्री प्राप्त केल्यानंतर त्याचे जे प्रिन्सिपल होते वासनिक सर, त्याला नेहमी म्हणायचे तू जरी हा कोर्स केला पण तू इकडचा नाही, तू यू पी एस सी तयारी कर. कुटुंबामध्ये मी एकटाच कमावणारा, दुसरं मला कोणत्याच प्रकारची आवक नव्हती. त्याच्यातूनही मी दोन्ही मुलांना चेतनचा नंबर म्हणून 12-13 तो यू पी एस सी परीक्षेमधून पास झाला आणि तो आपल्या भारत देशातून 163 क्रमांक आला. त्याचप्रमाणे मुलगीसुद्धा सध्या ती आता सावंगीमध्ये प्रोफेसर म्हणून आहे. आणि दोन्ही मुलं हे होत करू मेहनतीने अभ्यास करणारे आणि त्यांची जिद्द पूर्ण कायम ठेवून ते दोघंही आज चांगल्या पदावर कार्यरत आहे. आणि अजूनही प्रयत्न चाललेलाच आहे. आज जरी मी असिस्टंट कमांडंट आहे पण मला आय एस व्हायचं आहे किंवा ते त्यापेक्षा अजून चांगलं काहीतरी आपल्याला पोस्ट मिळावी, अजून आपण मेहनत घ्यावी, अजून आपण यू पी सी या स्पर्धा परीक्षेमधनं अजून एक चांगलं पद आपल्याला याच्यापेक्षा वर अजून आपल्याला चांगलं पद मिळावं हा माझा आता प्रयास आहे. त्यासाठी माझा अजूनही अभ्यास चालला आहे आणि मी प्रयत्न करतोय. शेवटी म्हणजे काय की आयुष्य हे सगळं शेवटी परीक्षाच आहे आणि माणूस मरेपर्यंत हा विद्यार्थी असतो, शिकतच असतो. तेव्हा मला असं वाटते यू पी सी या स्पर्धा परीक्षेमधनं मला अजून एक चांगली पोस्ट मिळेल किंवा त्यासाठी माझा अजून प्रयत्न चाललेला आहे. जेव्हा माझी निवड झाली नंतर माझं ट्रेनिंग हे दिल्लीला गुडगावला झालं आणि ट्रेनिंगही खूप कठीण होतं. म्हणजे इतकं सोपं ट्रेनिंग नव्हतं. जेव्हा तुम्ही भारताच्या आंतरिक सुरक्षेसाठी काम करताय, असिस्टंट कमांडर म्हणून जेव्हा मी 150 जवानांचा कमांडर म्हणून मी तिथे जंगलामध्ये नक्षलवादांविरुद्ध लढतो, म्हणजे कुठल्या बाजून कधी गोळी काय सांगता येत नाही. आणि अतिशय अद्ययावत शस्त्रांनी जेव्हा आम्ही त्या दगडा म्हणजे त्या जंगलातनं नद्या खोऱ्यातनं नदी नाल्यांमधनं दगड गोट्यांमधनं आम्ही नदी कडेकपाऱ्यांमधनं जेव्हा मी जात असतो, जेव्हा मी माझ्या आता बघतोय, जेव्हा मी जंगलामध्ये तिथे नक्षलवाद्यांविरुद्ध लढत असतो, तेव्हा मला माझं घर, माझं गाव, माझं कुटुंब, माझे आई बाबा किंवा माझं या माझं पलीकडे जाऊन मला मला आता आपला देश दिसतो, माझा भारत देश दिसतो. जेव्हा मी झारखंडला गेलो तिथल्या जेव्हा मी आदिवासी लोकांचं जीवन बघितलं, त्यांची परिस्थिती बघितली, म्हणजे इतकी गरिबी होती की खूपच म्हणजे मला असं वाटलं एकदम मागासलेला भाग आहे. त्यांच्या पोटापाण्याची पण खूप म्हणजे अजूनही सोय प्रॉपर लागलेली नाही आहे. जेव्हा मी म्हणतो की मेरा भारत महान, मला तेव्हा दिसतं की भारताचा खरा चेहरा कुठे आहे, म्हणजे हाच हा माझ्या भारताचा खरा चेहरा आहे का. त्यामुळे काहीशा क्लिष्ट रेंगाळलेल्या या शासकीय यंत्रणेला अजून नव संजीवनी मिळो आणि अजून तिथलं चित्र लवकरात लवकर बदलो एवढीच मला इच्छा आहे आणि त्या हिशोबाने मी मेहनत करतोय. पुण्यातले 4 जर आठवले मी आज, मला अजूनही ते दिवस आठवले तर डोळ्यात पाणी येतं. कारण ते 4 असे होते की त्याच्यासोबत पूर्ण वेळ कुणी असेल तर ते फक्त मी होते. अशामध्ये त्यांनी 4 अशी काढली की प्रत्येक वर्षी परीक्षा द्यायची, रिझल्ट यायचा आणि तो निगेटिव्ह असायचा रिझल्ट. आणि मग असा निगेटिव्ह रिझल्ट आता घरी कळवायचं म्हणजे खूप मोठं दडपण असायचं. आणि सगळ्यात पहिल्यांदा रिझल्ट मला माहिती व्हायचा. त्याच्यामुळे असं व्हायचं की आता आईबाबांना सांगायचं म्हणजे कसं सांगायचं आणि त्यांना सांभाळायचं म्हणजे पुढे कसं सांभाळायचं. तरी पण आम्ही दोघं खूप खंबीरपणे त्याला पुढे जात होतो, आईबाबांना रिझल्ट सांगत होतो आणि त्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया इतकी म्हणजे स्वाभाविक नसायची. ती आम्हाला खूप
पाठबळ द्यायचे की ठीक आहे ना बेटा, काय होते काही होत नाही, आपल्याला अजून वेळ आहे, माझ्या रिटायरमेंटला अजून बरीच वर्ष आहे, तू कर तुला काय करायचं आहे, तर तू अजिबात त्याची काळजी करू नको. मग तेव्हा ते पाऊल परत पुढे टाकायचं, परत शून्यापासून सुरुवात करायची, परत अभ्यास करायचा. मी डॉक्टर चेतन शेलोटकर जाता एवढंच आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये आहे आणि आम्हाला त्या सुविधा उपलब्ध नाही आहे किंवा आम्हाला त्या चांगली कॉलेज मिळत नाही आहे, नुसतं असंच म्हणत रडत बसण्यापेक्षा काहीतरी चांगलं मोठं ध्येय आयुष्यापुढे ठेवा आणि मेहनत घ्या. कारण की जोपर्यंत तुमची इच्छा तुमचे स्वप्न उंच होत नाही तोपर्यंत तुमची मेहनत असणार नाही आणि त्यानुसार तुम्ही प्रयत्न करणार नाही. माझा गेल्या 2 वर्षामध्ये रिझल्ट आल्यानंतर जेव्हा मला हे पद मिळालं आणि मी ग्रामीण भाग अनेक ग्रामीण भागामध्ये दौरा केला, अनेक ठिकाणी गेलो, अनेक शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, कॉलेजमध्ये अनेक माझी मार्गदर्शनपर भाषणं झाली, अनेक ठिकाणी मी मुलांना बोललो, त्यांचे संवाद केला, त्यांच्या प्रश्नांची त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तर मला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे की आजचा हा ग्रामीण विद्यार्थी याच्यामध्ये न्यूनगंड हा खूप मोठा आहे. पण त्यांना असं वाटतं की आपल्यासाठी स्पर्धा परीक्षा नाहीच आहे किंवा आपली ही परीक्षा देण्याची लायकीच नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की खरं तर या सगळ्या स्पर्धा परीक्षा या ग्रामीण भागातील मुलांनी समजून घ्याव्या. त्यातनं काय काय संधी उपलब्ध आहे, त्यातनं आम्हाला काय काय अधिकारी होता येईल, त्यासाठी कोणता अभ्यासक्रम आहे, त्यासाठी काय पुस्तक आहे, हे सगळं मला असं वाटतं की आता त्या सगळ्या लोकांना म्हणजे त्या ग्रामीण विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. त्याला पण खूप काही बनायचं होतं, त्याचं दिसायचेच ते चिन्ह. आणि मग मी म्हटलं बघ मी स्वाभिमानी आहे, मला कुठे नाही, तुझे पप्पा जरी साधे सिधे असले तरी मला जर काही करावं लागलं तर मी काही करेल. स्वतः छोटासा उद्योग, मच्छवयाचा वगैरे उद्योग करायची, हे करायची. मुलं नवोदयमध्ये गेल्यानंतर एवढा काही खर्च वगैरे आम्हाला नव्हता, सगळा नवोदय खर्च करायचा. आणि तो टॅलेंटेड असल्यामुळे घरची आठवण आल्यावर तो लायब्ररीत जाऊन बसायचा. आणि मला अभिमान आहे की आईची सेवा नसून देशाची सुद्धा सेवा करायला त्याला पहिला चान्स मिळाला. आता याच्या पुढे पण तो समोर जाणारच आहे आणि त्याची तशी चाल आहे. मुलांनी खूप मेहनत घेतली, वडिलांनी खूप मेहनत घेतली आणि पुस्तकाचं फार वेट. माझ्याकडे आता 5 कपाटं नुसते पुस्तकांनी भरलेले आहे. तो एक टाईमचं जेवण नाही घ्यायचा पण पुस्तकं खरीदायचा, हे त्याच्या मुळातच एक हे आहे. तो लेखक पण आहे. माझ्यावर तर एवढं छान लिहिलेलं आहे त्यांनी, वडिलांवर लिहिलेलं आहे, गावावर लिहिलेलं आहे. खरोखरच धन्य आहे. आज जेव्हा एक असिस्टंट कमांडंट म्हणून भारताच्या आंतरिक सुरक्षेसाठी काम करताना मला एवढंच वाटतं की आजचा जो तरुण वर्ग आहे, आजची जी तरुण पिढी आहे, ही खरं तर नवा भारत घडवणारी ताकद आहे. त्यांच्यामध्ये एक नवनिर्माणची ताकद आहे. ठोकर माव तिथं पाणी काढू असा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे, एक खंबीर मनगट आहे. शिवाजींचं नेतृत्व, शिवाजींचं कर्तृत्व आणि सावरकरांचं सर्वस्व असं काहीतरी आजच्या तरुणांमध्ये असायला पाहिजे. कारण नुसतं मी, माझा बंगला, माझी गाडी एवढ्या माझा पुरतंच जर असेल तर मग ते व्यर्थ आहे. त्यामुळे मला असं वाटते आजच्या आपल्या म्हणजे माझ्या भागातल्या ग्रामीण भागातल्या तरुणांना मला एवढं सांगायचं वाटते की ते त्यांनी खरं तर स्वतःमध्ये न्यूनगंड नको ठेवा. आयुष्यामध्ये काहीतरी मोठी स्वप्न बघा. ISIPS व्हायचंच ध्येय ठेवा. निदान ISIPS नाही, कमीत कमी MPSC UPSC स्पर्धामधनं मोठ्या अधिकारी पद मिळवण्याचा प्रयत्न करा. तर मला असं वाटतं की आजची ही जे जीवन आहे हे खूप स्पर्धाचे आहे. अनेक स्पर्धा म्हणजे या जीवघेण्या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेच्या युगात जर स्वतःला टिकवायचं असेल, स्वतःच्या या समाजामध्ये स्वतःचं अस्तित्व जर आपल्याला निर्माण करायचं असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपणही या समाजाचं काही देणं लागतो की माझं मलाही या समाजासाठी काही करायचं आहे, एक सामाजिक बांधिलकी जर तुमच्यामध्ये जोपायची असेल तर मला असं वाटतं की तुम्ही एक अधिकारी व्हा. तेव्हा तुम्हाला समाज लोकांची सेवा करण्याची खूप मोठी संधी आहे आणि ती संधी तुम्हाला MPSC आणि UPSC या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला ती मिळते. त्यामुळे मला शेवटी जाता जाता मुलांना एवढं सांगायचं वाटतं की मंजिले उन्ही को मिलते जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. धन्यवाद.